माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर वर कोकणचे स्पेशल असे कोंबडी वडे म्हणजेच मालवडी वडे यांची रेसिपी शेअर करणार आहे तर या वड्यांसाठी विशिष्ट असं दळण करून ते दळून आणलं जातं मी इथे तुमच्याबरोबर भाकरीसाठी रो जे रोजचं पीठ वापरतात त्याच्यापासूनच परफेक्ट असे वडे कसे करायचे ते शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिले मी इथे वड्यांसाठी लागणारं पीठ तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी पाव कप चणा डाळ दोन मोठे चमचे उडीद डाळ आणि दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे आणि हा पॅन आपल्याला आधी छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या डाळी ज्या आहेत त्या मंद आचेवरती छान वास येईपर्यंत त्यांचा रंग न बदलता भाजून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यावर मिक्सरमधून त्यांची छान अशी पावडर करून घेतलेली आहे आता हे मी चाळून घेणार आहे आणि याच्यातच एक मोठा कप म्हणजे जवळजवळ हे तीनशे ग्राम तांदळाचं पीठ जे आपण भाकरीसाठी वापरतो ते घेतलेलं आहे आणि ते दोन्ही एकत्र चाळून घेतलेलं आहे त्यामुळे कुठे जर डाळ असेल तर ती निघून जाते आणि दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स होतात आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घातलेली आहे हळद घातल्याने वड्यांना छान असा एक रंग येतो आता त्याच्यात मी दोन मोठे चमचे रवा घातलेला आहे वड्यांचं पीठ हे जाडसर रवाळ असतं आता इथे मी हे भाकरीचं पीठ वापरलेलं आहे आणि म्हणून त्याला रवाळपणा येण्यासाठी त्यात रवा घातलेला आहे पीठ भिजवण्यासाठी इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे पण खूप असं उकळतं पाणी नाही वापरायचं थोडं थोडं पाणी घालून छान असं एकत्रित एक ते मिक्स करून घेते पाणी एकदाच नाही घालायचं आहे थोडं थोडं करून जसं लागेल तसं घालायचं आहे आणि आत्ता हे थोडं गरम आहे म्हणून दहा मिनिटं मी त्याला झाकून ठेवून दिलेलं आहे दहा मिनटानंतर आता हे पीठ थोडं थंड झालेलं आहे आणि ते छान आपण जसं भाकरीचं पीठ किंवा चपातीचं पीठ असतो तेवढंच मऊ करून घ्यायचं आहे त्यापेक्षा पातळ किंवा घट्ट ते ठेवायचे नाही तर इथे ना मी भाकरीच्या पिठाप्रमाणेच ते मळून घेतलेलं आहे वड्यांना असा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी एक मी तुम्हाला पारंपरिक पद्धत आहे ती दाखवणार आहे तर आता इथे या पिठामध्ये मध्ये असं होल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हा अर्धा मी कांदा घालून घेते तुम्हाला कांदाचा वास आवडत असेल तर तुम्ही किसूनही पिठात काही जणं घालतात असं घातलं तरी चालेल पण मी आता असं घातलेलं आहे याच्यात कांदा ठेवलेला आहे आणि वरून हा कोळसा मी गॅसवर पेटून घेतला होता तो तुम्हाला आता इथे पेटलेला दिसत नाही वरून थोडं तेल घातलं आहे आणि त्यामुळे त्याला चांगला धूर येतो आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ते झाकण लगेच उघडायचं नाही आणि हे पीठ कमीत कमी दोन तास तरी तुम्ही तसंच ठेवून द्या वेळ नसेल तर अर्धा तास तरी ठेवा कारण हे पीठ खरं रात्री भिजवलं जातं आणि सकाळी त्याचे वडे केले जातात पण आता वेळ नसतो म्हणून अर्धा तास तरी कमीत कमी तुम्ही ठेवून द्या आता इथे मी हे दोन बटर पेपर घेतलेले आहेत आणि त्याला तेल लावून घेते जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही आपल्या दुधाची पिशवी किंवा कडधान्यांसाठी येतात ज्या प्लास्टिकच्या पिशव्या त्या वापरल्यात तरी चालेल किंवा एखादा कॉटनचा कापड घेऊन त्यातला पाणी लावून तेही वापरू शकता आता इथे मी सगळे एकाच आकाराचे असे गोळे करून घेतलेले आहेत त्यामुळे वडे एका आकाराचे होतात आणि हातही आपले सारखे खराब होत नाहीत तर आता त्याच्यावरती ज्या बाजूने ह्या पेपरला तेल लावलं आहे ती बाजू त्याच्यावर ठेवली आणि इथे एका प्लेटनी मी त्याला असं हलकं दाबून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जितकं पातळ हव्या वडा तेवढा होतो आणि एकसारखा वडा होतो तुम्ही बघू शकता छान असा वडा आपला झालेला आहे आणि पातळ झालेला आहे आणि पटापट होतात किंवा तुम्ही असे अशा प्रकारे थापूनही घेऊ शकता तुम्ही पाणी किंवा तेल लावून हाताला आणि पेपरला असे वडे थापून घेत घेऊ शकता तर आत्ता इथे मी या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं ते तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्याच्यात आता मी हे वडे तळून घेते बघा तुम्ही तो, तो वडा कसा मस्त टम्म फुकतो तर वडा तळताना लक्षात घ्यायचं आहे की एकदा वडा वरती आला की त्याला फक्त एकदाच पलटायचं आहे सारखं उलटपालट करायचं नाही आणि त्याच्यामुळे मग वडे तेलकट होतात म्हणून एका बाजूने छान लालसर झाला की मग तो पल दुसऱ्या बाजूने पलटायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती परफेक्ट असे झालेले आहेत फुगलेले आहेत छान तर आपले कोंबडी वडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही चिकन किंवा मटन बरोबर हे सर्व करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर वर माझ्या स्वयंपाकघरात